इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीनी म्हणजे सरकारनी लोकशाही चॅनलवर 72 तासाचा जो बॅन टाकलेला आहे ती एक प्रकारची अप्रत्यक्ष आणीबाणी लावलेली आहे. एक प्रकारचा तो संदेश इतर इंडिपेंडंट पत्रकारिता करणाऱ्या लोकांसाठी पण आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात बोलाल तर तुमच्यावरदा आम्ही अशीच कारवाई करू. अशाच पद्धतीचा प्रयत्न जेव्हा पुण्यप्रसून वाजपेयी यांनी शिंगाड्याची खरी गोष्ट जी आहे लोकांसमोर आणली होती तेव्हा सिग्नल वीक करण्याचा एबीपीचं काम जे आहे ते सरकारने केलं होतं हे सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आता महत्त्वाचे मुद्दे असे आहे की INB ने जे आरोप लावले की व्हिडिओची ऑथेंटिसिटी, मुंबई पोलिसांनी काही झक मारली का? त्यांच्याकडे तर ऑथेंटिसिटी आहे, मग INB ने ते चेक केलं का? आणि मग तसं न करता केलं आहे याचा अर्थ पूर्वग्रह दूषितपणे कुठंतरी भीती दाखवण्यासाठी, कुठंतरी सजा देण्यासाठी आणि कुठंतरी कायद्याच्या बाहेर जाऊन काम करण्याचं काम INB ने केलेलं आहे. दुसरी गोष्ट, तो व्हिडिओच्या पद्धतीने दाखवलेला आहे, कदाचित ती कायद्याच्या चौकटीतली बाब आहे, त्यांनी त्या पद्धतीने तो व्हिडिओ दाखवला. आणि मग किरीट सोमय्यांनी मानहानीचा दावा का नाही केला? आणि एक मुद्दा अजून याच्यामध्ये उपस्थित होतो की विधान परिषदेमध्ये 8 तासाची शिडी दिलेली आहे. अशा प्रवृत्तीचा माणूस सार्वजनिक जीवनामध्ये आहे हे भाजपला मान्य आहे का? कदाचित मान्य असेल. काल संसदेत पाहिलं आपण, आता फक्त आई बहिणीच्या शिव्या द्यायच्यात राहिलेला आहे. त्याच्यापेक्षा वाईट प्रकार काल झाला, दानिश अली यांच्या संदर्भामध्ये जो बिठुरी नावाचा खासदार आहे त्यांनी केला. आणि या सगळ्या गोष्टीला केवळ भाजपचेच खासदार आणि आमदार हे INB कडे तक्रारी करतात, म्हणजे ह्या सगळ्या वाईट गोष्टी, या सगळ्या लोकतांत्रिक गोष्टी, लोकशाही विरोधी गोष्टी भाजपच्या लोकांना मान्य आहेत, त्याची याला मान्यता आहे असा प्रश्न आम्ही आता देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेबांना विचारतो आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. अशा पद्धतीने लोकशाहीची गळचेपी आम्ही सहन करणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.